मुलांना टिफिनसाठी अगदी परफेक्ट अशी रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मी अनुष्कामध्ये मी प्रिया तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते इथं घेतलेलं आहे दोन जुडी पालक तो नीट करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे गरम पाण्यामध्ये हा पालक घालायचा आहे आणि दोन मिनटं शिजून घ्यायचं आहे फक्त दोनच मिनटं शिजून घ्यायचं आहे आणि चालणीने यातलं पाणी गाळून घ्यायचं आहे आणि हा गाळून घेतलेला जो तो पालक आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि त्याच्यामध्ये आल्लं लसूण हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता छान असं याचं वाटण बनवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हा पालक मिक्सरला वाटून घ्यायचा आहे हा मिक्सरला वाटलेला पालक आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात परातीमध्ये मी हा काढून घेतलेला आहे तुम्ही इथं पाहू शकता की ती छान अशी स्मूथ याची पेस्ट झालेली आहे प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं या ठिकाणी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आता हे पीठ आणि ही पेस्ट छान अशी मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचं पीठ मळून घ्यायचं आहे आपण चपाती जास्ती जसं जा पीठ बनवतो त्या पद्धतीनेच याचं पीठ मळून घ्यायचं आहे लागलं तर याच्यामध्ये थोडं कोमटपणी ॲड करू शकता इथे घेतलेले आहेत चार बीट याची वरची सालं अशा पद्धतीने काढून घ्यायची आहेत सालं काढून घेतलेली आहेत आता ही किसवून घ्यायची आहेत किसून याचा छान असा किस करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने किसून घ्यायची आहेत इथं तुम्ही पाहू शकता आता गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचाभर तूप घालायचं आहे तूप गरम झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे सुद्धा घालायचे आहे यानंतर इथं घेतलेल्या आहेत तीन मोठ्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या सुद्धा बारीक करून ह्याच्यामध्ये घालायच्या आहेत थोडासा हिंग याच्यामध्ये घालायचा आहे त्याच्यानंतर किसून घेतलेला जो किस आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे यातलं पाणी जाईस तोपर्यंत हे छान असं परतवून घ्यायचं आहे चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा छान असं परतवून घ्यायचं आहे आता आपला हा बीटरूट तयार झालेला आहे आता हा थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात बीटरूट दही घालण्यासाठी थोडंसं सा थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात तोपर्यंत आपण पालक पराठा बनवून घेऊयात या पद्धतीच्या याच्या पाऱ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने लाटून घ्यायच्या आहेत पहिल्यांदा याची या आकाराची छोटीशी पारी लाटून घ्यायची आहे आणि याच्यावरती आता तूप किंवा तेल तुम्ही लावू शकता चान भुरु 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 चान छान असं तूप किंवा तेल पसरवून घ्यायचं आहे आणि गव्हाचं जे पीठ आहे याच्यावरती भरभ भुरभुरून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थितशी भुरभुरून घेतल्यानंतर आपण मोदक जसा बनवितो त्या पद्धतीने या ठिकाणी बनवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर याचा छान असा पराठा लाटून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जर पराठा तुम्ही बनवला तर तो खूप छान फुगतो आणि आतसुद्धा लेयर पडतात तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तुमचा प्रत्येक पराठा छान फुगून येईल टम्मसा फुगेल आणि आजची ही पौष्टिक रेसिपी कशी वाटली हे देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि एक लाईक करायला दिसतील विसरू नका अशा पद्धतीने सर्व पराठे लाटून घ्यायचे आहेत तोपर्यंत मी अनुष्का या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असे छान छान रेसिपीचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील अगदी दोन्ही बाजूनी अलटून पालटून असा तूप किंवा तेल लावून पराठा छान असा भाजून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी हा पालक पराठा छान असा भाजल्यानंतरच तूप किंवा तेल लावायचं आहे जर भाजायच्या अगोदरच तेल किंवा तूप लावला तर व्यवस्थित भाजणार नाही छान असा भाजल्यानंतर इथं लावू शकता इथं तुम्ही पाहू शकता अगदी टम्म असा आपला हा पालक पराठा फुगलेला आहे त्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीने मी इथं सांगितलेले आहे त्या पद्धतीनेच लाटून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी छान असं गरमागरम तूप लावून पराठा भाजून घ्यायचा आहे किती छान टम्म फुगलेला आहे इथं तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने सर्व पराठे बनवून घ्यायचे आहेत गरमागरम हे पराठे जर मुलांना टिफिनमध्ये दिला तर हेल्दी तर होईलच आणि ती मुलंसुद्धा आवडीने खातील आता इथं घेतलेलं आहे एक वाटी फ्रेश असं दही घेतलेलं आहे थोडंसं तेल गरम करायला घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मोहरी अर्धा चमचा घातलेले आहे मोहरी तडतडल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आहे आणि जिरं मोहरी तडतडल्यानंतर याच्यामध्ये कडीपत्तासुद्धा घालायचा आहे कडीपत्तासुद्धा फोडणीमध्ये छान असा तडतडल्यानंतर याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत दोन मी या ठिकाणी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अशा पद्धतीने हे फोडणी घातलेलं दही जर तुम्ही पराठ्याबरोबर मुलांना दिलात तर ते खूप छान आवडीने खातील दररोज सॉस देण्यापेक्षा अशा पद्धतीने जर पौष्टिक दही बनवून दिलात तर ते सुद्धा आवडीने खातील याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखरसुद्धा घालायची आहे खूपच छान लागतात अशा पद्धतीने पराठे आता आपलं हे बीटरूटचं रायता थंड झालेला आहे याच्यामध्ये घालायचं आहे आता दही दही घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हवं तर याच्यामध्ये तुम्ही अर्धा लिंबूही पिळू शकता गरमागरम आपली अशी ही रायता पराठा आणि फोडणीचं दही तयार आहे मुलांना तुम्ही नक्कीच हा टिफिनमध्ये देऊन पहा मुलंसुद्धा आवडीने एक पराठ्याऐवजी दोन पराठे खातील आणि आजची पी आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि लाईक करायला देखील विसरू नका अशा पद्धतीने मी मुलांच्या टिफिनमध्ये असे भाग चार चार भाग करून देते कारण त्यांना खायला सोपं होतं आणि छान मऊही राहतात अशा पद्धतीने थोडंसं रायतं आणि फोडणी घातलेलं दही दिला तर सगळे पदार्थ हे पौष्टिक असल्यामुळे मुलांच्या वाढीसाठी खूप उपयुक्त तर होतील आणि ते आवडीनेसुद्धा खातील दररोज सॉस बरोबर देण्यापेक्षा अशा पद्धतीने फोडणी घातलेलं दही दिला तर त्यांना ते पौष्टिकसुद्धा होईल आणि आवडीने खारलासुद्धा जाईल अशा पद्धतीने मी आता माझ्या मुलगीचा अनुष्काचा डबा भरलेला आहे तसाच तो रोहितचाही आता भरत आहे आणि त्यांच्या पप्पांचासुद्धा अशा पद्धतीने भरून मी आता देत आहे थँक्यू